आता परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1 लाखांपर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10 एज्युकेशनल टॅब. दिनांक 15 डिसेंबर ते 30 जानेवारी, दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत. परफेक्ट अकॅडमी, तळमजला यशधरा, कुडाळ. राज्यात नव्या केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली असून यामुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांना जरब बसणार आहे. वाहन चालकांसाठी आता नवीन दंड नियमावली लागू करण्यात येणार आहे. नव्या नियमावली दंडाच्या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांना जरब बसवण्यासाठी भरमसाठ दंड वसुलीची तरतूद करण्यात येणार आहे. राज्यात नव्या केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार असून या संदर्भातील निर्णय परिवहन विभागाने घेतला. या संदर्भात अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार अनेक वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. नव्या केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास दुचाकी स्वारांना 1,000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे, तर 4-चाकी वाहन मालकांना 2,000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. एवढंच नाही तर 3 वर्षांच्या दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरही गुन्हा घडल्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी 10,000 रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच लायसन्स नसताना गाडी चालवणाऱ्यांना आधीचा दंड 500 रुपये होता, पण आता या दंडात वाढ होऊन आता तो 5,000 रुपयांवर पोहोचलाय. वाहतुकीच्या नव्या नियमांबाबतच्या अधिसूचनेनुसार वाहतुकीचे नियम मोडून बेशिस्तपणे वाहन चालवल्यास दुचाकी स्वाराला 1,000 रुपये, तर 4-चाकी चालकाला 3,000 रुपये आणि अन्य वाहनांच्या चालकाला 4,000 रुपये दंड आकारण्यात येईल. यापूर्वी दंडाची ही रक्कम 500 रुपये होती. 3 वर्षात दुसऱ्यांदा गुन्हा घडल्यास 10,000 रुपये दंड होणार आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.